मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यात या समाजाचे तीव्र आंदोलन होत असताना राज्य सरकार ही कोंडी फोडण्यास अपयशी ठरत असल्याने राज्यातील लोकप्रतिनिधींकडून या आरक्षणाच्या समर्थनार्थ राजीनामा सत्र सुरू झाले आहे. रिपाईचे नेते तथा नेर नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक मोहनराव गोविंदराव भोयर यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ 30 जुलै रोजी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा नगर परिषद अध्यक्षांच्या सुपूर्द केला आहे. मोहन भोयर यांनी आपल्या राजीनामा पत्रात मराठा समाजाचे आपल्या हक्क मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती मोर्चे शांततेने काढून देशासमोर आंदोलनाचा नवीन आदर्श घालून दिला होता. संसदेमध्ये खासदार रामदासजी आठवले राष्ट्र अध्यक्ष आरपीआय यांनी मराठा आरक्षणाचा आवाज उठविला होता. तसेच एससी एसटी व ओबीसी यांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळावे अशी आरपीआयची भूमिका आहे. त्यामुळे या सर्व समाजाच्या भावना तीव्र झाल्यामुळे सध्या राज्यामध्ये आंदोलनाचा वणवा पेटला आहे. तरी मराठा समाज व मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण द्यावे. सदर आरक्षणाच्या समर्थनार्थ समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून नेर नगर परिषद नगरसेवक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी मोहनराव भोयर यांनी दिलेली प्रतिक्रिया. मी नेर नगर परिषदचा नगरसेवक आणि आठवले साहेबांनी खासदार असताना मराठा समाजाची त्यांनी म्हणजे संसदमध्ये मागणी केली होती की मराठा समाजांना सुद्धा आरक्षण पाहिजे, मुस्लिमांना पाहिजे, धनगरांना पाहिजे आणि त्यांच्या समर्थनार्थ मी आज राजीनामा दिला आहे आणि आमचा रिपब्लिकन पक्ष हा आरक्षणाच्या बाजूने आहे, मराठा समाजाच्या सोबत आहे, मुस्लिम समाजासोबत आहे आणि धनगर समाजासोबतही आहे. आणि मी एक आरपीआयचा विदर्भ प्रदेश पश्चिम विदर्भ प्रदेशचा अध्यक्ष आहे आणि म्हणून त्यांच्या समर्थनार्थ मी आज 30/7/2018 नगर परिषदच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे.